डाले हमको, थोड़ा सा गरम करो। ये साजूक तूप है तो गरम झालेला आहे, आपण गॅस ऑन करू। तूप गरम झालेला आहे तर गॅस बंद करू। एक वाटी गव्हाचे पीठ आहे, एक वाटी मैदा आहे, तर हे आपल्याला तळण्याचे मोदक बनवायचे आहेत। तर हे एक वाटी थोडं मीठ घालू, चवी पुरतं मीठ। आणि आपण गरम केलेलं तूप घालू। तर आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्याला आज तळण्याची मोदक बनवायचे आहे, तर त्यासाठी मी हे सारण पण त्याच्यातले बनवलेलं आहे। तर आपण आता पीठ मळून घेऊ। हे पीठ जास्त पातळ पण नाही बनवायचे, जास्त घट्ट पण मळायचं नाही। पहिले पण आपली रेसिपी झालेली आहे ओल्या नारळाचे मोदक। आता हे सुका नारळ ह्याचे मला मोदक बनवायचे आहे। सुकं दीड वाट्या खोबरं किसून घेतलेलं आहे, सारण तयार केलेलं आहे। हे पीठ मळून झालेलं आहे तर आपण तूप लावून आपण अर्धा तास वाट पाहू आणि मग सुरू करू आपण। हे पीठ झालेलं आहे म्हणून तूप लावलेलं आहे, आता आपण झाकून ठेवू अर्धा तासासाठी। चला झालंय, आता अर्धा तास पीठ भिजलं असेल आपलं, बघूया। पीठ भिजलेलं आहे तर आपण मोदक करंजा बनवायला सुरू करू। गोळे करून घेऊया, आधी गोळे करून घेऊया, नंतर त्याच्या गोल गोल पुऱ्या लाटून घेऊया, त्यानंतर मोदक तयार करू। सगळे एकसारखे गोळे करू। पातळ लाटून घ्यायचे, हे आपलं
सुक्या खोबऱ्याचं सारण आहे, हे तळणीसाठी मी बनवलेलं आहे। तर आपल्याला मोदक पण बनवायचे आणि करंज्या पण बनवायच्या आहेत, तर आपण मोदक बनवायला सुरू करू। तर आपण मोदक आपल्याला ह्याच्यात असा बनवायचा, आपल्याला एक सारखे बनवायचे आहेत। मोदक आता तळायला घेऊ। तेल गरम झालेलं आहे, तर आपण मोदक तळायला घेऊ। तर कमी गॅस करूनच तळायचे। दुसरी बाजू परतून घेऊ। तर हे अशा पद्धतीने मी तळलेले मोदक बनवलेले आहेत। तर आपले जे सारण आहे त्याचेच मी बनवलेले आहेत मोदकसुद्धा। तर बघा कसे मोदक झालेले आहेत ते आम्हाला कळवा। अशीच आमची नवीन नवीन तुम्ही आमची रेसिपी पाहत राहा, आणि आमच्या रेसिपी आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आमचा चॅनल असा तुम्ही पाहत राहा। नवीन नवीन चॅनल पाहण्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो।